नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. हसत चला, पॉझिटिव्ह विचार करत चला. भरपूर जणींचे आयुष्य बदलत आहेत, तुमच्या छान छान कमेंट येत आहेत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच हसत खेळत सुंदर जीवन जगा सगळ्यांनी. कमीत कमी ताईचा व्हिडिओ बघताना तरी 2 मिनटं नक्की हसत जा. जे कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नवीन आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. जे मला रोज बघतात, रोज छान छान कमेंट करतात, त्यांचे खूप खूप धन्यवाद. दुसरी गोष्ट, 24 नंबरचा खूप जणींना फायदा झाला आहे, त्यामुळं प्लीज ज्यांना गरज आहे त्यांनी सगळ्यांनी 24 नंबर करा. कारण बऱ्याच कमेंट 2 दिवसात त्यांना अनुभव आला, त्यामुळं बऱ्याच साऱ्या कमेंट आहेत त्याच्यावर. त्यामुळं तुम्ही 24 नंबर प्रत्येकीनं करा. ज्यांना गुण आला आहे त्यांनी तो आता सलग 41 दिवस करा. माझा कुठलाही प्रयोग हा 41 दिवसाचाच असतो, फक्त तुम्हाला कंटाळा येऊ नये, तुम्हाला काही वाटू नये म्हणून मी तो पहिल्यांदा 7 दिवसाचा सांगत असते किंवा काही कमी दिवसाचं सांगते, मग पुढे सांगते तुम्हाला कंटिन्यू करा. तर ज्यांना ज्यांना ज्या ज्या उपायाचा उपयोग होत असेल आणि मी तिथं 7 दिवस 8 दिवस सांगितलं असेल, एकतर कमेंट करून विचारत जा, नाही तर कुठलाही तुम्हाला गुण आलेला प्रयोग तुम्ही 41 दिवस करू शकता. दुसरी गोष्ट, माझं कपाट. तर ज्यांना ज्यांना कळलं मी का दाखवलं त्यांचे खूप खूप धन्यवाद. पण ज्यांना वाटलं की ताई शो ऑफ करते, तर नाही, मी कुठल्याही गोष्टीची कधी शो ऑफ करत नाही. का तर काय म्हणजे माझ्याकडं आहे सगळं भरभरून, त्यामुळे मला कुणाला काही दाखवायची कधीच गरज नाही आहे. मी ह्याच्यासाठी तो व्हिडिओ केला की कपाट ही आपली, तुम्हाला मी पहिल्यापासून सांगितलं की जी स्त्री कपाट छान ठेवती, किचन छान ठेवती, तिच्या घरात लक्ष्मी कायम वास करती, म्हणून मी तुम्हाला दाखवलं. त्यातनं काही काही मैत्रिणींनी माझ्या इतकं छान घेतलं की ताईचं आज उद्या आम्हाला कपाट आवरलं पाहिजे. मग मला हेच हवं होतं की तुम्हाला त्याच्यातनं प्रोत्साहन मिळावं, तुम्ही लगेच तुमची कपाटं स्वच्छ करावी, त्यातनं तुम्हाला पॉझिटिव्ह ऊर्जा मिळावी आणि तुमचं जीवन सुखमय व्हावं, ही माझी इच्छा त्याच्या मागची होती. शो ऑफ करायची मला काही गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, मला एवढ्या साड्या का आहेत ह्याच्यावर पण आल्या कमेंट. तर मी, मला एवढ्या साड्या आहेत का, तर माझा नवरा मला कुठेही जाईल तिथनं साडी घेऊन येत असतो. त्यांना रस्त्यानं येता जाता जरी कुठल्या शोकेसमध्ये कुठलीही साडी दिसली तर ते मला घेऊन येत असतात. त्यांना खूप हौस आहे, मला नेसायची हौस आहे, त्यांना आणायची हौस आहे, मला स्वयंपाक करायची हौस आहे, त्यांना खायची हौस आहे, अशी आमची जोडी आहे. आणि माझ्या बऱ्याच साऱ्या मैत्रिणी छोटे छोटे व्यवसाय करतात, की आता तुम्ही पण आहात काही काही साड्यांचे घरगुती व्यवसाय करणाऱ्या, तशाच माझ्या बऱ्याच साऱ्या मैत्रिणी आहेत, त्या घरगुती साड्यांचे व्यवसाय करतात. मग प्रत्येकीला थोडी थोडी मदत म्हणून मी त्यांच्याकडनं 2-4 साड्या घेत असते. माझी बहीण मला साड्या घेत असते, माझी आई मला साड्या घेत असते, माझ्या मैत्रिणी मला साड्या घेत असतात, माझी जाऊ मला साड्या घेत असते. त्यामुळं मला भरभरून साड्यांची हौस आहे, त्यामुळं मला प्रत्येकजण दुसरं काहीही गिफ्ट देण्यापेक्षा साडी गिफ्ट देतं. कारण ती साड्या पण माझ्या 300-500 रुपयाच्या आतल्या असतात, मी भरभरून त्या साड्यांचा आनंद घेते कारण मला त्यातच आनंद आहे. त्यामुळं लक्षात घ्या हे की मी तुम्हाला कपाट ह्याच्यासाठी दाखवलं होतं की तुम्ही नेटनेटकं राहावं आणि त्यातनं तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह ऊर्जा यावी. ज्याला समजलं असेल त्याचं धन्यवाद, ज्यांना नाही समजलं त्यांनी चले जाओ. चला आता आजचा विषय झाली ताईची बघबग. आता आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, ब्लॅक कलर. फार जणींना हा हे हवं आहे की ताई आम्ही ब्लॅक कलर घालू का, आम्हाला कोणी सांगितलं आहे घालू नको, आम्हाला कोणी सांगितलं आहे घाल, ब्लॅक कलरबद्दल सांग. हा खूप दिवसापासूनचा पेंडिंग विषय आहे. मी काळं तेवढ्यासाठी आज तुम्हाला घातले की निदान हे बघून तरी तुमच्या लक्षात येईल की काळं का वापर सांगतात किंवा का नाही वापरत सांगतात. तर ह्याच्यापेक्षा मी आज तुम्हाला डायरेक्ट हे सांगते की कुठल्या राशीनं काळं घालावं आणि कुठल्या राशीनं काळं घालू नये, म्हणजे डायरेक्ट तुमच्या लक्षातच बसेल की हे बाकीचं काही सांगत बसण्यापेक्षा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की या राशींनी अजिबात काळं घालू नये, तसे तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतात, त्यामुळे शनी खराब होतो आणि त्याचे विचित्र परिणाम आयुष्यावर होतात किंवा आपल्या कामकाजात होतात. तर सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांच्या कुलदेवतेला काळं चालत नाही त्यांनी कधीही काळं घालू नाही. कारण कुलदैवत आहे, आपल्या वंशाची दैवत आहे ती, काहीतरी पूर्वजांनी पूर्वपरंपरागत रूढी पाळून दिलेले आहे, त्याच्यात बदल करू नका. कारण त्याचे काही ना काही टक्के टोनपे हे तुम्हालाच भोगावे लागणार आहेत. त्यामुळं पूर्वजांच्या रीतीभाती कधीही सोडायच्या नाहीत, आपली संस्कृती आपण कधी सोडायची नाही. ज्यांच्या घराण्यात ज्यांच्या देवीला काळं चालत नाही त्यांनी कधीही काळं घालायचं नाही. मौगा सासूचं ऐकायचं नाही, आईचं ऐकायचं नाही, असलं काहीही नव्या पोरींनी सुद्धा करू नका. कारण त्याचा तोटा तुम्हाला होणार आहे, तुमच्या कुंडलीतले ग्रह खराब होणार आहेत. त्याच्यामुळं तो विचार व्यवस्थित करून मगच तुम्ही काळं घाला. तर तुम्हाला सांगते मी आता की काळे कपडे कुणी घालू नये, तर कोणत्या राशीनं काळे कपडे घालू नयेत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली रास आहे ती कर्क रास.
करकर असे न चुकून सुद्धा कधीही काळे कपडे घालू नका. आजपर्यंत घातले असतील, काय झालं असेल ते गेलं ते गेलं. आजपासून ज्यांचा विश्वास आहे कुंडलीवर, कारण मी सांगते तुम्हाला कायम की कुंडली ही 80% खरी असते. तुमचं आयुष्य हे कुंडलीच्या प्रत्येक ग्रहावर निर्माण आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी पाळा. तुम्हाला आयुष्यात तुमच्या बऱ्याच गोष्टींची कामं अडकत असतील, काय होत असेल, तर तुम्ही हां जिथं आता तुमचं हे येईल की आम्हाला ड्रेसच आमचा काळा आहे, किंवा आम्हाला ऑफिसर ड्रेस काळा आहे, किंवा आम्हाला कोट काळाच घालावा लागतो, त्या गोष्टी नगण्य आहेत. त्याला आपण काही करू शकत नाही आहे. म्हणजे एखाद्या कंपनीचा तो हे असेल, एखाद्या शाळेचा नियम असेल काळच आहे, तर तिथं आपण बदलू शकत नाही स्वतःला. तो तेवढ्यापुरता तुम्ही घातलाच पाहिजे. पण बळनं जे आपण आता मी हा कसा बळनं कपडे घातलेत आत्ता काळे, असं करू नका. हाऊस किंवा आपल्याला काळा रंग छान दिसतो म्हणून, काळा रंग आवडतो म्हणून कर्क राशीच्या कुठल्याही माणसानं अजिबात घालायचं नाही, कारण त्यामुळं तुमचा चंद्र आणि शनी दोन्ही खराब येतात आणि तुम्हाला वाईट परिणाम त्याचे भोगावे लागतात. तुम्हाला पैशात चणचण येऊ शकते, तुमच्या वैवाहिक जीवनात अडचण येऊ शकते आणि ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढू शकतं कर्क राशीच्या लोकांचं. कुठं हात मोडल, कुठं पाय मोडल, कुठं करंगळी मोडल, कुठं काय मोडल, कुठं डोकं फुटल, अशा गोष्टी घडतात. मग जन्माला आलेल्या बाळापासनं ते वार्धक्यापर्यंत कर्क राशीच्या लोकांनी कधीही काळं घालू नका ही माझी नम्र विनंती आहे. ज्याचा विश्वास असेल त्यांना नक्की करा. दुसरी रास येते त्याच्या मागं मागं सिंह. सिंह राशीच्या लोकांनी सुद्धा कधीही काळे कपडे घालू नका, कधीही, कारण त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागतात. कारण त्याचा 6व्या आणि 7व्या भागावर आपल्या कुंडलीतला 6वं घर आणि 7वं घर हे दाबलं जातं काळं तुम्ही घातल्यावर, आणि त्याचे वाईट परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. त्याच्यामुळं आता परिणाम सांगत बसले तर तुम्हाला भीती वाटते. आता काही जण म्हणतात की ताई तू हे सांगितलंस, भुंग आला, हे आला, आम्हाला भीती वाटली. तर भीती नसती वाटायची ह्याच्यात, ह्याच्यातनं तुम्ही ज्ञान घ्या. काही गोष्टी मला ज्या स्पष्ट शब्दात बोलावे लागतात की नाही, तिथं तुम्ही ज्ञान घेत जा. तिथं वाईट वाटून घेऊ नका, किंवा तिथं मी भीती नाही घालत आहे तुम्हाला, तुम्हाला सावध करते मी. त्यामुळं मी आता असं ठरवले की फारसं तुम्हाला पुढचं मी काही सांगणार नाही, जेवढ्याची गरज आहे तेवढंच सांगणार. उगाच लोकांना भीती वाटते तर नाही का, नाही, पण माझी सत्यता लक्षात घेत जा त्याच्यातनं. मला खरं सावध करायचं असतं तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगत असते. तर सिंह राशीच्या लोकांनी कधीही घालू नका. तिसरी रास येते धनु. धनुराशीच्या तर लोकांना माहीत आहे की म्हणजे आता त्यांच्याविषयी मी काय बोलायचं म्हणजे कमेंटला उत्तरं दिली हवी. तर धनुराशीच्या लोकांनी सुद्धा कधीही काळे कपडे घालू नका, कारण तुमचं दुसरं आणि तिसरं घर हे शनीनं दाबलं जातं, त्याच्यामुळं तुम्हाला अतिशय वाईट फळं त्याच्यामुळं भोगावी लागतात. आयुष्यात दुःख भोगावं लागतं, आयुष्यात दारिद्र्य भोगावं लागतं, आयुष्यात मानसिक टेन्शन भोगावं लागतं, आयुष्यात वेड लागायची सुद्धा वेळ येते. त्या राशीच्या माणसांनी जर काळ्याचा वापर जास्तीत जास्त केला तर त्यांचा मानसिक संतुलन बिघडतं. राग आला तरी चालेल, काम आहे ते मला केलंच पाहिजे. तर कधीही धनुराशीच्या स्त्री असो पुरुष असो, दोघांनाही सांगते मी, स्त्री पुरुष लहान मूल मुलगा आजी आजोबा सगळे, या भूतलावर जे ताईला बघतायत त्याच्या तिच्या फॅमिलीमधले जे कुणी कर्क आहेत, सिंह आहेत, धनु आहेत, त्यांनी कधीही काळं घालायचं नाही. रागवत आहे मी, मला कळत आहे, तरीसुद्धा तुम्ही नाही घालायचं. कुंभरास नाही घालायचं, कुंभराशीनं सुद्धा नाही घालायचं. कुंभराशीचा शनी आहे, तुम्ही म्हणाल आमचा राशी स्वामी शनी आहे, आम्ही का नाही घालायचं, पण तो परत 12व्या स्थानात आहे. तो 12वं स्थान तुमच्या त्याच स्थानाला परत दाबतं, आणि त्याच्यामुळं तुम्हाला चांगले परिणाम त्याचे शनीचे. कुंभराशीच्या लोकांना शनीचे चांगले परिणाम मिळतात, पण तुम्ही जर काळं घालत असाल तर त्याचे चांगले परिणाम भेटणार नाहीत तुम्हाला. म्हणजे तुमचा गुरु आहे तो शनी, तुमचा ग्रह आहे, पण घालू नका. त्यांना तुम्हाला वाईट परिणाम भोगावे लागतील, कारण जी तुमच्या सुखवस्तूची स्थानं आहेत, आता 1, 2, 3, 4 सांगण्यापेक्षा तुम्हाला मी काय म्हणत छोट्या भाषेत सांगत असते, ती दाबली जातात, त्याच्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम भोगायला मिळत नाहीत. आयुष्यात आहात तिथंच राहतात. जी काळा कपडा कुंभराशीचे लोक जास्त वापरतात ती आहात तिथंच राहतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं. मग आता ह्याच्यापुढं कुणाचं नशीब असेल ते मी सांगू शकत नाही. आणि 5वी रास आहे वृश्चिक रास. तर वृश्चिक राशीच्या लोकांनी काळं घातलं तर चालू शकतं, फार काही त्यांना त्याचा हे नाही आहे. खूप दोष या ज्या 4 राशींना जेवढे दोष लागतात तेवढा वृश्चिक राशीला दोष लागत नाही, पण तरीसुद्धा वृश्चिक राशीच्या लोकांनी काळं घालणं टाळा. तर आता हे काळे कपडे ज्यांना ड्रेस कोड आहेत तुमचे, ज्यांना ते घालावेच लागतात, आता वकील लोक आहेत त्यांना काळा ड्रेस घालावाच लागतो. कुठं आपण मीटिंगला चाललो आहे, काय चाललं आहे, मोठ्या मोठ्या कंपन्यातनं ड्रेस कोड हा काळा असू शकतो, तिथं तुम्ही घाला. तिथं तुमचा काही हे नाही, कारण ते तुमच्या कामाचं ठिकाण आहे, त्यांना काही होत नाही. पण हाऊस म्हणून जो काळा कपडा आपण घालतो
ड्रेस कोड सोडून हाऊस म्हणून जो आपण काळा कपडा घालतो तो या राशीच्या लोकांनी जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल, ताई सांगते त्या शब्दावर विश्वास असेल, तर आजपासून काळं घालणं सोडा. म्हणजे तुमच्या आयुष्यात रखडलेली कामं, रखडलेली कुठली गोष्ट व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल. ज्यांच्या कुलदेवतेला चालत नाही त्यांनी घालू नका. या पाच राशी सोडून कुणीही काळे कपडे घालू शकता. तशी तुम्हाला शुभफळं अशुभफळं असं काही येत नाही. त्याचे तुम्हाला हाऊस म्हणून तुम्ही आपलं घालू शकता, त्याचा काही वाईट परिणाम नाही तुमच्यावर. त्याच्यामुळं या राशींनी लक्षात ठेवा. मी ओरडले, कुणाला राग आला असला तरी, तोही तुम्हाला आवडलाच असेल मला माहीत आहे, तरीसुद्धा माफ करा. पण प्लीज या राशीच्या लोकांनी घालू नका. जर आपण एक व्यवस्थित जीवनाकडं चाललेलो आहोत, आपण आपल्या प्रत्येक गोष्टीत बदल करत आहोत की तुम्ही आता लवकर उठत आहात, तुम्ही पॉझिटिव्ह राहत आहात, तुम्ही हसत आहात, तुम्ही घर स्वच्छ ठेवत आहात, किंवा अजून तुम्ही व्यायाम करायला सुरुवात, जर आपलं कुटुंब एका शिस्तीत चालायला लागले तर त्या शिस्तीमध्ये येणाऱ्या अडचणी सांगणं तुम्हाला हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते केलं. ज्याला बघा, तुम्हाला जर एखाद्याला जास्तच आवड असेल तर ते नाही ऐकणार, पण ज्यांना विश्वास आहे त्यांनी नक्की ऐका. प्लीज कर्क, सिंह, धनु, कुंभ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी काळे कपडे कधीच घालू नका. तर हा होता आजचा काळ्या कपड्यांवरचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोवर टाटा, बाय बाय.